नमस्कार शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता तर मित्रांनो कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगणार आहे मित्रांनो पावसाचे तारखा आलेल्या आहेत त्या तारखा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत बघा अधिक माहिती अशी की मित्रांनो राज्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा खानदेशात पावसाच्या उघडीपाणी चिंता अधिकच वाढली आहे राज्यात चालू आठवड्याचे पावसाचे प्रमाण कमी राहणार रा असून पावसाला पुन्हा सुरुवात होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर मित्रांनो ती तारीख कोणती आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची आहे बघा जुलैमध्ये गेले वीस दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर थैमॅंग घातल्यानंतर जोर कमी होत पाव पावसाने उघडी भेटली कोकणासह नद्याच्या पाणलो क्षेत्रात झालेल्या धो पावसामुळे रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यात निर्माणपूर स्थिती ओसरली तर दुसरीकडे उत्तर मध्य महाराष्ट्रात यंदा अद्यापि चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार सहा ते बारा ऑगस्ट कालावधीत राज्याची पावसाची दडी कायम राहणार आहे असे त्यांनी सांगितले होते अनुकूल हवामान नसल्याने महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोकण घाटमाता आणि पश्चिम विदर्भात मालक मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे तर बघा मित्रांनो मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भ मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज होण्याची हवामान विभागाने स्पष्ट केले आहे तर बघा मित्रांनो आज मंगळवार म्हणजे संपूर्ण राज्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी सरी व बुधवारी तुरळक ठिकाणी सरी पडतील राज्यात तुरळक ठिकाणी सरी राज्यात पावसाने उघडीप दिली आहे धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला हो आहे त्यामुळे धरणात पाण्याची आवक कमी होऊ लागली आहे सध्या राज्यात तुरळक ठिकाणी सरी बरसत आहेत तर मित्रांनो बघा तेरा तर बघा मित्रांनो येत्या तेरा ते एकोणावीस ऑगस्ट या दरम्यान राज्यात बहुतांश भागात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे अत्यंत मोठी बातमी आहे मित्रांनो तेरा ते एकोणावीस या कालावधीत राज्याच्या बहुतांशी भागात पाऊस सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण काहीसे कमी राहणार रा आहे तर उर्तित राज्यात आठवड्याच्या सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे व कोकणात जोरदार पाऊस पडणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्रात पूर्व विदर्भात मराठवाड्यात चांगल्या पावसाचा अंदाज असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे